आपल्या सर्वांच्या वतीनं मी देवेंद्रजींचं मनापासून स्वागत करतो. आज जवळपास 500 कोटी रुपयाच्या कामांची भूमिपूजन आणि उद्घाटन ही आपण इथं घेतलेली. एक तर 380 कोटीचं तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनंच भूमिपूजन झालं आणि बाकीची 4 ऑनलाईनने केलेली आहे. लवकरच लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागेल. आज खरं आमच्याकडे वेळ अतिशय कमी आहे, त्याच्यामुळे दादाही म्हणले की मी बोलत नाही, तुम्ही बोला आणि देवेंद्रजींनी बोलू द्या. कारण 11 वाजता एक महत्वाचा नवीन एकात्मिक टर्मिनल इमारत पुणे विमानतळाचं उद्घाटन हे VC च्याद्वारे पंतप्रधान स्वतः करतायत आणि जवळपास 14 अन्य विमानतळाचं देखील प्रकल्पाचं उद्घाटन आहे. 9,800 कोटी रुपयांची विमानतळं आपल्या देशात आणि राज्यामध्ये बांधली गेलेली आहेत किंवा टर्मिनल बांधले गेलेले आहेत, त्याचं उद्घाटन आहे. त्यामुळे त्याही कार्यक्रमाला आम्हाला अतिशय लवकर जायचं आहे. खरं तर 2 वर्षापेक्षा जास्त काळ झाला महानगरपालिकेच्या निवडणुका थांबलेल्या आहेत. ह्या थांबल्या ह्या सुप्रीम कोर्टामुळं थांबल्यात. आम्हालाही वाटतं, आम्ही लोकांच्यातनं निवडून आलेले कार्यकर्ते आहोत आणि वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी. जिल्हा परिषद, तालुका पंचायत, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, पण सुप्रीम कोर्टामध्ये OBC ह्याबद्दलचा एक मुद्दा गेलेला आहे. लवकर त्याचा निकाल लागेना. सातत्याने राज्य सरकार प्रयत्न करत आहे की त्याची तारीख लागावी आणि लवकरात लवकर ह्या निवडणुका व्हाव्या. ह्याच मताचं महायुतीचं सरकार आहे, ह्याची कृपया नोंद आपण सर्व सहकाऱ्यांनी घ्यावी. मित्रांनो, आरोग्याचा प्रश्न किती महत्वाचा आहे. कोरोनाच्या काळामध्ये उभ्या जगाला कळलं, राज्याला कळलं, देशाला कळलं, पुण्याला देखील कळलं आणि त्या काळामध्ये हॉस्पिटल, पॅरामेडिकल स्टाफ, नर्सेस, डॉक्टर्स ह्यांची किती गरज आहे हे आपल्याला सगळ्यांच्या लक्षात आलं आणि त्याच्यातूनच नंतर गेले 2 वर्ष हे महानगरपालिकेची मुदत संपल्यावर चंद्रकांत दादा पाटील असतील, मी असेल, देवेंद्रजी असतील, भीमरावजी असतील, आम्ही सगळ्यांनी की बाबा कामं झाली पाहिजे. शेवटी निधी मर्यादित आहे आणि त्याच्यातून ही कल्पना पुढे आली की आपण एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभं करायचं आहे. मित्रांनो, कदाचित तुम्हाला अशी शंका येईल की हे हॉस्पिटल उभं केल्यानंतर आमचं काय, ह्याच्यामध्ये तोही विचार राज्य सरकारने आणि महानगरपालिकेने केलेला आहे, लोकप्रतिनिधींनी केलेला आहे. 450 बेड ज्यावेळेस इथं होणार आहेत त्याच्यातले 10% बेड्स पूर्णपणे मोफत आणि 6% बेड शासकीय दराने, अशा प्रकारे 16% बेड्स हे सर्वसामान्यांच्या करता ज्यांची ऐपत नाहीये परंतु त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे त्याकरता ह्या इमारतीमध्ये ती व्यवस्था ही आपण केलेली आहे. त्याच्यामुळं कुणी काळजी करण्याचं कारण नाही. शेवटी लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता आम्ही सगळेजण काम करत असतो. आज इतरही अनेक प्रकारची उद्घाटन आणि भूमिपूजन झालेली आहेत हेही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मित्रांनो, हे हॉस्पिटल करण्याच्या करता अनेक नगरसेवकांना इथं निवडून आणलंय, काहींनी चंद्रकांत दादांनी निवडून आणलंय, म्हणजे दोन्ही दादांनीच लोक निवडून आणलेली, बाकी कुठे आलेलं नव्हतं. एक तो भाजपचे तरी दादा असू द्या किंवा राष्ट्रवादीचा तरी दादा असू द्या,